दिनांक 4 जानेवारी ते 6 जानेवारी 2024 दरम्यान दिल्ली येथील राजीव गांधी स्टेडियम येथे पार पडलेल्या 14 राष्ट्रीय लाठी स्पर्धेत सोलापूरच्या लाठी खेळाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करत 51 पदके पटकावली आहे. यामध्ये 46 सुवर्णपदक, 4 रौप्यपदक आणि 1 कांस्यपदक अशा पदकांची लयलूट केली आणि हे पदक विद्यार्थ्यांना प्राप्त झाले. सदर राष्ट्रीय स्पर्धा ही एकम लाठी, दुवे लाठी, काट पवित्र, दुवे अनिखा, पंच अनिखा या प्रमुख 5 क्रीडा प्रकारात पार पडली. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, तमिळनाडू, दिल्ली या राज्यांनी सहभाग नोंदविला. महाराष्ट्राचे नेतृत्व करत सोलापूरने 51 पैकी कमवीत दुसऱ्या क्रमांकाचे चषक पटकाविले. सदर स्पर्धा लाठीचे महागुरू श्री सुभाष मोहिते व लाठी इंडियन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अजय शहा व लाठीकाठी इंडियन ऑर्गनायझेशनचे टेक्निकल डायरेक्टर मोहम्मद रफी शेख व मार्शल आर्ट्स गेम फेडरेशनचे अध्यक्ष तथा दिल्ली ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष श्री अजय गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आहेत. यशस्वी 23 विद्यार्थ्यांची नावे व मेडल्स याप्रमाणे: प्रतोष आळंद 2 सुवर्णपदक 1 रौप्य, यशराज धाबारे 2 सुवर्णपदक 1 रौप्य, श्लोक कोळी 2 सुवर्णपदक, आदिनाथ खंडेराव 2 सुवर्णपदक, छत्रवीर पवार 2 सुवर्णपदक 1 रौप्य, सयुष जाधव 2 सुवर्णपदक, सुयेश हुचे 2 सुवर्णपदक, अर्णव पाठनकर 2 सुवर्णपदक, श्रीयश उंबरजे 2 सुवर्णपदक, अरमान पटेल 2 सुवर्णपदक, कांस्यपदक समर्थ भसले 2 सुवर्णपदक, यशवर्धन रेब्बा 2 सुवर्णपदक, दर्शन राजोबा 2 सुवर्णपदक, मुलीमध्ये राशी पाठनकर 2 सुवर्णपदक, वैष्णवी राजमाने 2 सुवर्णपदक, धनश्री धावरे 2 सुवर्ण, श्रेयशी उंबरजे 2 सुवर्णपदक, मानसी निकम 2 सुवर्ण, पूजा बोबडे 2 सुवर्णपदक, श्रावणी पवार 2 सुवर्ण, दृष्टी भसळे 2 सुवर्ण, सुप्रिया जाधव 2 सुवर्णपदक, संस्कृती चिलका 2 सुवर्णपदक. यशस्वी विद्यार्थ्यांना लाठी इंडिया ऑर्गनायझेशनचे उपाध्यक्ष शिवराम भोसले व एशियन निर्णायक पंच तथा प्रशिक्षक अश्विन कडलासकर, राष्ट्रीय निर्णायक पंच महिला प्रशिक्षिका सौ अंजना कडलासकर, राज्यस्तरीय निर्णायक पंच राहुल भोसले यांचे प्रशिक्षण मार्गदर्शन लाभले.